परत सांगतो, आपल्याकडे 22 तारखेपासून 23 तारखेपासून ते 26 तारखेपर्यंत नवी मुंबईच्या हद्दीमध्ये चेन स्नॅचिंगचे विविध गुन्हे, बॅगलिफ्टिंगचे गुन्हे आणि मोटरसायकलचे गुन्हे दाखल होते. याचा तपास जेव्हा आमच्या सेंट्रल युनिटची टीम क्राईम ब्रँचची करत होती, त्यामध्ये त्यांनी 3 लोकांना उलवेतील एका गेस्ट हाऊसमधनं ताब्यात घेतलं. हे 3 जण हे UPचे राहणारे आहेत. दिल्लीमध्ये यांनी 6 सप्टेंबरला एक रॉबरी केली गन पॉईंटवरती, त्यानंतर ते आपल्या नवी मुंबईत पळून आले. इथे ते कोपर खरडले, त्याच्या एका मित्राकडे थांबले. 22 तारखेला त्यांनी एक बाईक चोरली वाशी परिसरातनं, त्यानंतर त्यांनी चेन स्नॅचिंग आणि बॅगलिफ्टिंगचे गुन्हे कामोठे आणि कळंबोली परिसरात केले. 26 तारखेला आणखी एक बाईक चोरली, ती वाशी सानपाडा परिसरातनं, आणि त्या 26 तारखेलाच त्यांनी सीबीडी, नेरूळ आणि कामोठे आणि खारघर ह्या परिसरात त्यांनी चेन स्नॅचिंग केली. याचा तपास करत असताना आपल्याला असं कळलं की हे जे आरोपी आहेत हे दिल्लीचे रेकॉर्डवरचे आरोपी आहे. यातला मुख्य सागर आरोपी, याच्यावरती दिल्लीला साधारणतः 39 गुन्हे दाखल आहेत रॉबरीचे आणि 307 सारख्या गंभीर गुन्ह्यांचे, प्लस दिल्ली कोर्टाकडनं 4 प्रोक्लेमेशनच्या ऑर्डरसुद्धा त्याच्याविरुद्ध झालेल्या आहे. या गुन्ह्यामध्ये आपण 6 चेन स्नॅचिंगचे गुन्हे, 1 बॅगलिफ्टिंगचा गुन्हा आणि 2 मोटरसायकल चोरीचे गुन्हे, असे टोटल 9 गुन्हे उघडकीस आणून 7,70,000 मालमत्ता जी आहे ती रिकव्हर केलेली आहे. बरोबर आहे. KTM हे बाईकचा प्रकार होता. बाईक चोरायचे, चोरी करायचे आणि बाईक परत ठेवून द्यायचे, परत दुसरे बाईक चोरायचे. सागर आणि अभय असे 2 मुख्य आरोपी चेन स्नॅचिंग करणारे होते. सागरची पत्नी जी आहे ती शिखा नावाची आहे, ती बँगलोरला ब्युटिशियनचं काम करायची. चोरलेल्या चेनची विल्हेवाट लावणे किंवा विविध सोनाराकडे ते विकायला नेणे हे काम जे आहे ती त्यांच्यासोबत मिळून ती शिखा करायची. ती सागरची पत्नी आहे.